पलीकडे काय आहे मिनी टिफिन नमस्कार मंडळी तर आम्ही आलोय इंडिया मध्ये आम्ही आलोय इंडियन रेस्टॉरंट मध्ये काश हम इंडिया में होते बट आम्हाला इथे आल्यानंतर एकदम इंडियाची फीलिंग आली आहे तुम्हाला बघायचंय का आपण काय काय ऑर्डर केलं मॅडम सांगा ऑर्डर तुम्ही टीचर होणार तू बट ठीक आहे सांग ना काय काय ऑर्डर केली आपण काय खायचंय तुला सांग भजी कांदा भजी अजून कसला डोसा चीज डोसा अजून खिचडी खिचडी मम्मीने काय सांगितलं मम्मीने काय सांगितलं समोसा चाट काय सांगितलं समोसा चाटच माहिती इंडियात खूप छान भेटतं आपल्या इकडे पाणीपुरी भेळपुरी समोसा चाट आपण इंडियात गेल्यानंतर टास खाणार आहे ना मग खूप सारं पाणीपुरी नाही इथे पाणीपुरी नाही ना इथे विचारावं नसेल तिला पाणीपुरी खायची होती ना कसं वाटतं मग इथे राईस नूडल्स थालीज पण छान मिळतात प्लेन डोसा 800 रुपये मेदूवडा 580 एक बटर मिल्क जवळजवळ 300 रुपये डॉलरमधून इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं का अवघडच वाटतं मग इंडियन म्युझिक ऐकलं का एकदम दिल गार्डन गार्डन उभ्या असंच होतं आणि एवढ्यातच इंडियन म्युझिकला के सिंगर यांचं जाणं खूपच मोठा धक्का बसला आहे तुला असं भेटलंय का माय स्पेशल वाला भेटला स्पेशल एक 80 का स्पेशल ना खाओ भजी चमच्याने भजी खाण्यात थोडाच आनंद आहे हाताने सुरू करायचं दात दुखतोय राईट राईट साइड ने खा मोमो आहे भजी छान लागले मग काय पिझ्झा छान लागतोय का भजी छान लागते दोन्ही ओ दोन्ही पण समोसा चाट आपल्या पास होटल लिक्विड नसत कसं लागतं समोसा चाट यम्मी यम्मी समोसा देऊ का नको नुसतं म्युझिक लागले गाणी नाही लागत आहे कसं आहे बाळा तिखट लागलं चीज डोसा आहे आणि पलीकडे काय ते मिक्स
मिनी टिफिन याच्यात काय काय खायचं का मेदोडा इडली सांबर उपमा डोसा चटणी खाओ काय फरक वाटला तुम्हाला काय फरक जेवण जेवण आहे मस्त अन्न हे पूर्ण बनवलं पूर्ण संपून टाकावं पूर्ण संपलं बटर मग पण मागवलं होतं आम्ही बटर मग मला एवढंच नाही वाटलं ना असं एकदम पानसट होतं थोडंसं आणि डोसावर चव कशी वाटली इंडियासारखी तुला काय आवडलं चीज डोसा का ओके इंडियात पण मिळतो ना चीज डोसा भेटत असेल ना घेतलंच इंडियात मी नाही खाल्लेलं चीज डोसा म्हणून म्हटलं मी भेटतो का मग हैदराबाद मध्ये काय गेलो हैदराबाद मध्ये जवळजवळ 90 प्लस व्हरायटी होत्या डोसा 90 प्लस हैदराबाद मध्ये इन्क्लुडिंग एग नॉनव्हेज डोसा म्हणजे चिकन डोसा मसाला डोसा मटन डोसा चिकन काय झाला अंशिकाचा दात झालाय लूज आणि अंशिका लवकरच कशी होणार आहे बोळकी 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 दात बोळ बोळ दिसणार आपण त्याचा पण एक व्हिडिओ टाकू अंशिकाचा अंशिकाचा एक्सपिरियन्स कसा होता दात पडायचा हां काय सांगता तुम्ही हैदराबाद मध्ये काय हैदराबाद मध्ये मी पण खाल्लाय ना डोसा 3 दिवस तेच खात होते मी अमोल सांगितलं रेस्टॉरंटचे कसे होते तुम्हाला छान होते ना काय आवडलं सगळ्यात जास्त चीज डोसा का इथं पण चीज आणि हे भजी पण छान होती ना एक नंबर हे वट आमची डोसा आणि एक नंबर आणि सेकंड वट ते आणि थर्ड वट समोसा चाट ओके भजी 2 नंबर काय म्हटली ती काय होतं डोसा पेपर डोसा का ओके एक नंबर आवर आवर तिकडे कुठे आलतो आपण इंडियन रेस्टॉरंट बरोबर आनंद भवन लिहिलं होतं ना आनंद भवन म्हणजे काय म्हणते आनंद म्हणजे आनंद तुला खायला हॅप्पी झाली का तू हॅप्पी झाली का आनंद म्हणजे हॅप्पीनेस आनंद भेटला तुला जेवायला तू हॅप्पी झाली का खाऊन आणि भुवन म्हणजे घर असत किंवा जिथे आनंद तुम्हाला भेटल असं भेटला का आनंद आपल्याला मला तर छान वाटलं ऍक्च्युअली कसा वाटला मग आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढचे व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ तोपर्यंत मजेत राहा